बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वाघाला केक करायला आवडायचं तो रोज छान छान चवीचे केक करायचा पण जंगलातले इतर प्राणी हे केक विकतच घ्यायचे नाहीत हे असं का होत असेल याचा शोध वाघानेच घ्यायचं ठरवलं कसं ऐका तर या गोष्टीत वाघ आणि केक ओरिजिनल स्टोरी इन विनमीज लँग्वेज बाय रूम टू रीड विनमीज म्हणजेच ही व्हिएतनाम देशाची भाषा आहे गोष्ट लिहिली आहे आता ही जी नावं आहेत ना ती व्हिएतनामी नावं आहेत लेखक आणि चित्रकार यांची तर गोष्ट लिहिली आहे विन चान थिन लॉक आणि चित्र काढली ले आहेत लेथी अँड थुन मराठीत अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे गोष्ट वाचली आहे असावरी दोषी एका जंगलात एक वाघ होता घरच्या बेकरीत केक पेस्ट्री असं बेक करायला त्याला आवडायचं एके दिवशी त्याने हिरव्यागार शेंगांचे केक बनवले हातगाडीवर ठेवले आणि ओढ्याच्या काठावर ते विकायला बसला वाऱ्याबरोबर त्या केकचा खरपूस वास सगळीकडे दरवळला तो छान वास हरणाला आला पण तो वाघाला घाबरत होता ना त्यामुळे केक जवळ जायचं धाडस काही त्याने केलं नाही दुपार झाली पण वाघाचा एकही केक विकला गेला नाही तो निराश झाला आणि घरी परतला मग रात्री ते सगळे केक त्यानेच खाल्ले त्याचं पोट अगदी गच्चो भरून गेलो दुसऱ्या दिवशी त्याने केळ्याचे सुंदर केक तयार केले जंगलातल्या अगदी जुन्या झाडाखाली जाऊन तिथे ते विकायला ठेवले त्या गरमागरम केकचा दरवळ अगदी वर वर गेला आणि आहा थेट माकडाच्या नाकातच घुसला की माकडाला केक खावासा वाटला पण झाडावरून खाली उतरायचं धाडस काही त्याने केलं नाही वाघाला घाबरत होता ना तो दुपार झाली पण वाघाचा एकही केक विकला गेला नाही होऊन तो घरी परतला मग रात्री ते सगळे केक त्यानेच खाल्ले त्याचं पोट अगदीच तट्ट भरून गेलं तिसऱ्या दिवशी वाघाने रताळ्याचे गोड गोड केक केले आणि जंगलाच्या टोकाला असलेल्या हिरव्यागार गवताळ कुरणावर ते विकायला घेऊन गेला तो गोड वास कुरणात सगळीकडे पसरला डुकरालाही तो मस्त वास आला डुकराच्या पोटात भुकेने गुरगुरायला लागलं पण जाणार कसं ना वाघाला घाबरत होता ना तो दुपार झाली पण वाघाचा एकही केक विकला गेला नाही गाडी घेऊन तो घरी परतला इतका दुःखी तो आत्तापर्यंत कधीच झाला नव्हता मग ते रताळ्याचे केक सगळे त्यानेच खाल्ले त्याचं पोट अगदी फुग्यासारखं टम्म फुगलं चौथ्या दिवशी वाघाने काहीच बेक केलं नाही आपले केक का विकले जात नाहीत याचा शोध त्याला घ्यायचा होता हरिण माकड आणि डुक्कर असे तिघेजण एका छोट्या गवताच्या टेकाडावर बसलेले त्याला दिसले ते काय म्हणतायत हे वाघ ऐकू लागला माकड म्हणाल काय सुंदर वास दरवळतोय ना वाघाने आणलेल्या केकचा डुक्कर म्हणाल मला तर तो खायचाच आहे पण आपण सगळे घाबरतो ना रे त्या वाघाला हरिण म्हणालं आत्ता वाघाला एक कल्पना सुचली पाचव्या दिवशी वाघाने हिरव्या शेंगा केळी आणि रताळी असे तीन प्रकारचे भरपूर केक केले सगळ्यात मोठ्या गाड्यावर त्याने ते ठेवले मग पांढऱ्या पिठात तो भरपूर लोळळा त्याने आपल्या पंजाची नखं काढून टाकली त्याने मोठे दोन कान लावले स्वतःला आता वाघ अगदी सशासारखा दिसायला लागला गाडा घेऊन उत्सुकतेने तो टेकाडाकडे निघाला थोड्याच वेळात कुणीतरी मोठ्याने आवाज दिला अहो आम्हाला केक विकत घ्यायचे वाघाने तिकडे बघितलं आणि तो एकदम चकितच झाला तीन वाघ आले होते केक घ्यायला एकाच नाक आणि कान जरा मोठं होत एकाला शिंग होती आणि एकाचे हात खूपच लांब होते ते तिघ म्हणजेच कोण होतं तुम्ही ओळखलंच असेल डुक्कर हरिण आणि माकड आहेत हे त्या वाघाने पण लगेच ओळखलं आणि त्या तिघांनी सुद्धा वाघाला ओळखलं की हा काही ससा नाही आहे वाघो हो मग काय त्या चौघांची हसता हसता पुरेवाड झाली आता कुणीच वाघाला घाबरत नाही सगळेजण चांगले मित्र झाले आहेत वाघाची बेकरी म्हणजे जंगलातलं एकदम आवडीचं ठिकाण आहे दररोज दुपार होण्याआधीच वाघाचे सगळे केक विकले जातात काय कशी काय वाटली वाघाची बेकरी जाणार का एकदा केक खायला गेला तर मला पण घेऊन जा आणि पत्ता सापडला ना वाघाच्या बेकरीचा तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा ओके आणि बुक्स दॅट स्पीक या चॅनलला यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर भेट द्यायला नक्कीच विसरू नका वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया अशाच एका पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद